85 ते 88 पासून शिवसेना मी पाहिलेली आहे आणि शिवसेनेमध्ये जगलेली आणि शिवसेनेमध्येच वाढलेली आहे. अरे म्हणून हे नातं फारच घट्ट आणि घनिष्ठ आहे यात काही शंका असण्याचं काही कारण नाही. बाळासाहेबांनी जी शिकवण दिली 80% समाजसेवा आणि 20% राजकारण ते आम्ही माझ्या वडिलांनी पण या अगोदर त्याचं पालन केलं, कारण गरिबांना खूप मदत करणे हे त्यांचं नेहमी पहिलं काम राहिलं आणि वडिलांचं जे काम होतं त्याला समोर नेण्याचं काम या काळामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून शिवसेना आणि आम्ही हे 80% मी जसं सांगितलं त्या याच्यावरतीच आम्ही काम करतो. त्या भागातल्या जनतेने दिलेली फार मोठी संधी होती, कारण त्या काळामध्ये 96 सुधाकर नायकांना म्हणजेच माजी मुख्यमंत्री या राज्याचे त्यांना पाडणं हे सोपं नव्हतं, परंतु त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांनी माझ्या वडिलांना ही लढाई लढण्यासाठी या ठिकाणी पाठवलं आणि त्यावेळेला हा एक चमत्कार झाला असं काही म्हणायला हरकत नाही. सामान्य माणसाने सामान्य माणसाची माणसाला पसंती दाखवली आणि 96 आजपर्यंत वाशिम असेल यवतमाळ असेल कालपर्यंत 2009 पूर्वी पुसद उमरखेड महागाव हे तालुके माझ्याकडे होते, परंतु आता यवतमाळ आणि वाशिम असा मतदारसंघ 9-10 झाल्यापासून सुद्धा फार मोठं पाठबळ मला जनतेचं मिळालं आणि मला असं वाटतं की मी जनतेच्या या परीक्षेमध्ये जनतेसाठी मी करत असलेल्या कामामध्ये खरी उतरण्याचा प्रयत्न केला. सामान्य जनतेच्या हृदयामध्ये आपण घर करतो किंवा त्यांच्या हृदयातले प्रश्न सोडवतो आणि निस्वार्थ भावाने सोडतो. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हा कधीच भाव नव्हता की मी राजकारणामध्ये आले म्हणजे मी मंत्रीच झाले पाहिजे, राजकारणामध्ये आले म्हणजे मला हेच मिळालं पाहिजे. मी कोणाच्या मागे लागले नाही, धावले पण नाही, पद घेण्यासाठी नाही, मी माझ्या कर्तृत्वाने हे लढाई लढत राहिले आणि म्हणून मला असं वाटतं की हे यश जे मला मिळालं ते सामान्य माणसाची सेवा करत असताना मी जे निष्ठेने या ठिकाणी सेवा केली आणि परत एकदा मी हेच म्हणेल की माझ्या वडिलांनी जी शिकवण दिली, शिवसेना प्रमुखांची जी शिकवण होती त्याचवर ते एक लढून झगडून प्रयत्नशील राहणे आणि जिंकायचं कसं त्यासाठी प्रयत्न करणे आणि लढायचं ते जिंकण्यासाठी आणि काम करायचं ते जनतेसाठी हा मंत्र मी सदोदित माझ्या सोबत मी तो ठेवला आणि मी त्याचं पालन केलं. माझा पिंड थोडासा असा आहे की जे करायचं ना ते स्पष्टपणानं बोलायचं ना ते स्पष्टपणानं बोलायचं, मग त्याच्या परिणामाची फारशी चिंता मी केली नाही आणि म्हणून कदाचित राजकीय पटलावर ते जशी मी निवडून आली ज्या पद्धतीने 5 आली तसे बाकीच्या म्हणजे मोठ्या पदांवर ते कदाचित त्या माझ्या गुणधर्मामुळे सुद्धा कदाचित मी गेली नसेल, परंतु मला असं वाटतं की माझा तो स्वभाव आहे आणि मी नेहमी एक गोष्ट पाळली की स्वभावाला मुरड घालून तुम्ही काही करू शकत नाही आणि ते कुणी करू पण नाही. मला जे पटलं ते मी करत आले. मला असं वाटलं की मी या ठिकाणी संघर्ष करायला पाहिजे आणि महिला म्हणून शेवटी मला संघर्ष केल्याशिवाय काही प्राप्तच होणार नाही. एक महिला म्हणून मला काम करताना हा एक मार्ग माझ्यासाठी फार खडतर मार्ग होता, परंतु तो क्रमण करत असताना किंवा त्या मार्गावर चालत असताना खूप समस्या आल्या, खूप विरोध झाला, खूप त्रास झाला आणि म्हणून मला असं वाटतं की मी फार जिद्दीने मेहनतीने काम केलेलं आहे आणि शेवटी जनता सब देखती आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून जनतेच्या नजरेतून हे कधीच काही चुकत नसते. आज रोजी मोदी साहेबांनी अनेक योजना लखपती दिली असेल, महिलांचं आता 33% आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये असेल, मागच्या काळामध्ये महिलांचं 33% ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मध्ये असेल, नंतर ते 50% झालेलं असेल. यामुळे काय झालं की महिलांना एक भरारी घेण्यासाठी बळ मिळालं आणि त्या बळाचा उपयोग आज मी असं बघते की बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून, वायूच्या माध्यमातून महिलांना जे काही आज सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार म्हणजे विशेष करून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानेल की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. त्याचबरोबर या महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना आज रोजी आपण राबवतो आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी धन्यवाद दिले पाहिजेत की ज्यावेळेला ती मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब विराजमान झाले त्यावेळेला एकच प्रश्न मी त्यांच्यासमोर पहिला घेऊन गेले की 48% महिलांचा रेशो आहे म्हणजे संपूर्ण लोकसंख्येमध्ये 48% महिला आहेत,
मग उमेदमध्ये काम करत असताना किंवा अभिवेक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना मिळणारं मानधन जे आहे मला असं वाटतं ते फार तोडकं आहे. आणि म्हणून साहेब आपण याच्यावरती निर्णय घ्यावा ही आग्रही भूमिका मी त्यावेळेला केली. आणि आज रोजी आपण बघतोय की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, दादा असतील, आता महिलांची कुठली योजना असू दे त्याला एका मिनिटामध्ये होकार भरण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करते आहे, शिंदे साहेबांचं सरकार करते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार आता खऱ्या अर्थाने महिलांच्या मागे सक्षमतेने उभं राहते आहे. आणि मोदी साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी खूप चांगल्या योजना राबवते आहे. त्याचा शुभारंभ जो मी आज मतदारसंघामध्ये प्रथम करते आहे की मुख्यमंत्री नारी शक्ती बचत गट, मुख्यमंत्री साहेबांचं एक स्वप्न आहे की 2 कोटी ह्या ज्या महिला आहेत त्या बचत गटाला जोडल्या गेल्या पाहिजेत. आणि या सगळ्या माझ्या भगिनींना मी ठामपणाने खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहून विविध योजनेचा भविष्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा GR मध्ये महिला ही केंद्रबिंदू असेल अशा पद्धतीचे धोरण सुद्धा येत्या काळामध्ये आखल्या जाणार आहे. त्याच्यामुळे मी असं समजते की राज्य सरकार केंद्र सरकारने खूप महिलांना सक्षम बनवण्यासाठी वाटचाल भक्कमपणाने केली. ज्या पद्धतीने मोदी साहेब आज सामान्य परिवारामधले पंतप्रधान होऊन त्यांनी काम सुरू केलेलं आहे किंवा देशाला प्रगतीकडे नेलेलं आहे, त्याच पद्धतीने आज एकनाथजी शिंदे साहेब फार चांगलं काम करत आहेत. आणि त्याचबरोबर साहेब हे आम्हाला कधी पण अवेलेबल आहे, कधी पण भेटतात. मागच्या काळामध्ये असं होतं की उद्धव साहेबांच्या भेटी आम्हाला होतच नव्हत्या. म्हणून आम्हाला काय करायचं, आम्हाला काय बोलायचं, आम्हाला आमचा प्लॅन काय, शेवटी आम्ही पण एक कार्यकर्ते म्हणून काम करतो. जरी खासदार पदावर असेल तरी मी स्वतःला कार्यकर्ता समजते. आणि म्हणून आमच्या डोक्यामध्ये त्या कल्पना असतील त्या कधी कदाचित त्यावर ते फारसं काही त्या काळामध्ये झालं नाही बोलणं किंवा त्याच्यावर ते काही निर्माण झालं नाही. आणि असं वाटलं की नाही हेच आपल्यासाठी काम करणारी व्यक्ती आहे आणि हे शिवसेनेसाठी भक्कमपणाने शिवसेनेला समोर येण्याचं काम करणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आम्ही साहेबांसोबत या ठिकाणी आलो. उद्धव साहेबांचं काम करण्याची पद्धती थोडी त्यावेळी वेगळी आहे, ती मोठी पद्धती होती. म्हणून थोडेसे सगळेच लोक नाराजीचा सूर होता. आणि एखाद्या वेळेला एक असतं ना की एखाद्याला एक माध्यम मिळालं किंवा एक सहारा मिळाला तो आपोआप तिकडे त्याचे पाय जातात, पाय वळते होतात. तसं आमचं या ठिकाणी सगळ्या खासदारांचं आणि आमदारांचं मला निवडून दिलेलं आहे. आणि आज जे काही खासदार आणि आमदार सोबत आलेले आहे हे माझ्या काम बघण्यासाठी किंवा मी काम करावं मला काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की तो काळ संपलेला, यांनी काय म्हटलं त्याचा काहीही परिणाम शिल्लक राहिलेला नाही. भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठी मुसंडी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला या ठिकाणी जी साथ आहे ती भक्कमपणाने देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल. आणि आता शिंदे साहेबांची म्हणजे जे काम पाहून आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब ज्या पद्धतीने त्यांचं कौतुक करतात हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि आम्ही कामच भविष्यामध्ये करणार. त्यामुळे उभाटा काय म्हणते याला आम्ही कधी स्थानच दिलं नाही. आम्ही शिवसेनेचं पहिलेपासून काम करत आलो, आम्ही एक शिवसैनिक आहोत आणि आम्ही शिवसैनिक म्हणून काम करू. त्याच्यामुळे आम्हाला कोण हिनवते त्यापेक्षा आम्ही आमचं मार्गक्रमण करत राहू, एवढंच याच्यावरती मी सांगतो. उद्धव साहेबांनी जो निर्णय काँग्रेस सोबत जाऊन घेतला मुळात त्याच्यावरतीच आमच्या सगळ्यांची नाराजी होती. परंतु कुणी पुढे येऊन बोलायला तयार नव्हतं. यावरती खऱ्या अर्थाने प्रकाश टाकण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि मला असं वाटतं की या निर्णयामुळे आम्ही सगळे जण आता एकत्र झालो, घट्ट झालो. म्हणून आता कोण काय बोलतं त्यापेक्षा आपल्याला काय कृती करायची यावरती आम्ही जास्त फोकस केलेला आहे. आता ते जे बोलतायत, एक तर तो सकाळी सकाळी गुंगा लागतो, तिथे सगळं महाराष्ट्र बघतं. आणि त्या याच्यावरती मी बोलल्यापेक्षा जनताच बघते. आणि काल परवा तुम्ही बघितलं की शिवसेनेमध्ये ही क्रांती का झाली, तर त्याचा एका कराडे नावाच्या शिक्षकांनी सुद्धा सांगितलं की बाबा कशी कशी परिस्थिती काय होती ना, आम्हाला कशी कशी भेट नाही झाली. त्याच्यामुळे हा सगळा उहापोह झाला आणि हे सगळं गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आताची शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधली शिवसेना आहे. आणि आम्ही सगळेजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करून शिवसेनेला अजून चांगल्या तऱ्हेने वाढवण्याचं काम भविष्यामध्ये करू. एक खासदार आपले शिवसेनेमध्ये आहेत तर मी नेहमी असं म्हणते की अरे श्रीकांतजींना तुम्ही एवढा का त्रास देता, कुणी आलं तर श्रीकांतजी तर त्यांनाही थोडस पार्लमेंट मध्ये निवांत श्वास घेऊ द्या. परंतु ते ज्या मॅच्युरिटीने आज काम करतायत, जे शिंदे साहेबांनंतर सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करतायत, जो वेळ देत आहेत, ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघाची दखल घेत आहेत, प्रत्येक
खासदार आमदाराची दखल घेत आहे. आम्ही डायरेक्ट त्यांना फोनवर साहेबांना नाही बोलणं झालं तर आम्ही श्रीकांतजी सोबत आम्ही बोलतोय. आणि म्हणून पार्लमेंट मध्ये काम करत असताना आम्हाला कधी असं वाटलंच नाही नेता आणि ते तरुण आम्ही सिनियर असं कधी वाटलं नाही. एक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम त्याच्यामध्ये काश्मीर मध्ये फार मोठी प्रगती होण्यासाठी मार्ग मोकळा झाला. राम मंदिर आज जे निर्माणाधीन होत त्याला आता आपण आज रामलल्लांची प्रतिस्थापना त्या ठिकाणी करतो. हे जे काम झालेलं आहे ते फार मोठं काम झालेलं आहे. म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मोदी साहेबांनी फार मोठं हे काम केलेलं आहे.